तालुक्यातील कळंबी येथे लग्न समारंभाच्या वेळी अज्ञात चोरट्याने घरातील 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की बाळासाहेब दादासाहेब पाटील राहणार कळंबी यांच्या घरी अज्ञात चोरट्याने सुमारे 10 तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे। बाळासाहेब पाटील यांच्या मुलाचे लग्न 6 जून रोजी होते। घराजवळच विवाह समारंभ असल्याने या कालावधीत घरी पाहुण्यांची रेलचेल वर्दळ मोठ्या प्रमाणात होती। लग्न समारंभाच्या निमित्ताने एकत्र जमले होते। लग्न कार्य झाल्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले दागिने कपाटात नसल्याने घरातील महिलांच्या लक्षात आले। महिलांनी शोध घेतला त्यावेळी सोन्याचे दागिने नेहमीच्या ठेवलेल्या ठिकाणी आढळून आले नाहीत। तरीही दागिना घरात आहे का याचा 2 दिवस शोध घेतला गेला, पण दागिने घरातून चोरीला गेले असल्याची खात्री झाल्याने याबाबत बाबासाहेब पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे। यात सोन्याची मोहनमाळ, मंगळसूत्र, कानातील रिंगा असा अंदाजे 10 तोळे सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू होते। मराठी यस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला।